अस्मिता व तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर 3-11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष असेल तर अस्मिताचं सध्याचं वय किती असा प्रश्न वयवारी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. प्रश्न आहे, अस्मिता व तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर 3-11, त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष, तर अस्मिताचं सध्याचं वय किती सर? प्रश्न समजावून सांगा. लक्ष द्या लेकरांनो, इथं अस्मिता आणि इथं त्या अस्मिताची आई असे नावं लिहा. अस्मिता आणि तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर लेकरांनो 3-11 आहे. प्रत्यक्षात त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरा. आता बघा, गणित म्हणते त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष, म्हणून ही त्यांच्या वयांची गुणोत्तर वजा स्वरूपात मांडा. जसं की 11x वजा 3x बराबर हा फरक म्हणजेच वजा बाकी. त्यांच्या वयातील फरक म्हणजे वजा बाकी. त्यांच्या वयाची गुणोत्तर अस्मिताचं 3x, तिच्या आईचं 11x ही त्यांच्या वयाची गुणोत्तर आहे. ओके, प्रत्यक्षात त्यांची वय माहीत नाही, मात्र त्यांच्या वयातील फरक हा 24 वर्ष नक्की आहे, म्हणून या गुणोत्तराची वजा बाकी ही गुणोत्तर वजा स्वरूपात. ओके, ही वजा बाकी 8x समोर 24. लेकरांनो, एक्सला एकटं करा, 24 जाताना 8 आता भागीला आणि हा भाग गेला 3. एक्सची किंमत लेकरांनो 3 आली. गुणोत्तरात मांडा 3×3 अर्थात 9 हे सध्याचं अस्मिताचं वय आहे. एखाद्या वेळेस तिच्या आईचं वय किती हो असा प्रश्न केला असता तर 11×3 = 33 हे तिच्या आईचं वय आलं असतं. ओके, आता त्यांच्या वयाची जी गुणोत्तर आहेत ती 3-11 या प्रमाणात आहेत का? अस्मिताचं वय 3 आईचं वय 33 बघा, 3×3 = 9, 3×11 = 33 ही त्यांच्या वयाची आजची गुणोत्तर. प्रश्नामध्ये अस्मिताचं सध्याचं वय किती? 9 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे. वयवारी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.